गंगापूर धरणातून आज 17,748 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला असून चांदोरी, सायखेडा, कोठुरे, करंजगाव आदी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. खालील प्रमाणे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर 17,748 क्युसेक्स, गौतमी गोदावरी 6,225 क्युसेक्स, आनंदी 687 क्युसेक्स, दारणा 23,192 क्युसेक्स, भावली 1,509 क्युसेक्स, वालदेवी 502 क्युसेक्स, नांदूर मधमेश्वर 83,773 क्युसेक्स, पालखेड 6,068 क्युसेक्स, चनकापूर 7,307 क्युसेक्स, पुनत 2,895 क्युसेक्स, हरणबारी 56 क्युसेक्स, होळकरपूल 20,375 क्युसेक्स. म्हणजे धोका पातळी वरील प्रमाणे विसर्ग सुरू आहे. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व परिसरात पुराचे पाणी शिरत असल्यास तत्काळ स्थलांतरित व्हावे व नदीकाठी पुलावर गर्दी करू नये, तसेच पूर बघण्यासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे. पंचवटी मधील दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत तसेच राम सेतू पुलाला देखील पाणी लागल्यामुळे नदीकाठावरील दुकाने सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. पाण्याचा विसर्ग असा सुरू राहिल्यास राम सेतू पूल बुडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धारणा व गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. शहरातील गाडगे महाराज पुलावरून काही तरुणांनी पोहण्यासाठी उड्या मारल्या असता एक तरुण वाहून जात असताना त्याने घाटावरील एका पिलरला धरले, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीच्या उगमापासून ती थेट नाशिक शहरापर्यंत अनेक घरे, मंदिरे व वाहने पाण्याखाली गेले आहेत. गोदावरी नदीच्या पुराचे परिणाम समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मानेला पाणी लागले आहे. तर राम सेतू कोणालाही पाणी लागल्याने गोदावरी धोक्याची पातळी ओलांडून वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक परिसरात दमदार पाऊस झाल्याने गंगापूर दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गोदावरी नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. चांदोरी आणि सायखेडा या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. भगवान पगारे, महावस न्यूज, नाशिक.